नमस्कार। जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ कन्नड तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद व शिक्षण महर्षी स्वर्गीय के जाधव सेवाभावी प्रतिष्ठान कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित वक्तृत्व ऑनलाइन स्पर्धा 2022 याकरिता मी श्री डी पी चौधरी सर, सहशिक्षक कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालय ससाका कन्नड, परीक्षक म्हणून काम पाहत असताना मला जाणवलेल्या विद्यार्थ्यांच्या काही चार उणीवा मी आपल्यासमोर थोडक्यात मांडणार आहे। सर्वप्रथम या स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरुवर्यांचं मी अभिनंदन करतो। सर्वच विद्यार्थ्यांनी आपले विचार योग्य पद्धतीने या ठिकाणी मांडलेले आहेत। यात 74 स्पर्धक सहभागी झाले होते, यामध्ये 12 विद्यार्थी आणि 62 विद्यार्थिनींचा सहभाग मोठ्या संख्येनं। परीक्षण करताना मला जाणवलेल्या गोष्टी म्हणजे विद्यार्थ्यांनी म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी विषय समजून घेतला नाही। ऑनलाईन शिक्षण पद्धती यावर आपले विचार मांडायचे होते, पण बहुतांश विद्यार्थ्यांनी मा जिजाऊ आणि शिवराय यांच्याविषयी माहिती दिली। आयोजकांनी वेळेची मर्यादा घालून दिलेली होती, परीक्षण करताना किमान 5 मिनिटाचा वेळ हा निर्धारित केलेला होता। काही विद्यार्थ्यांचं मनोगत ऐकतेवेळी वेळेच्या पुढे तर काही विद्यार्थ्यांचं मनोगत वेळेच्या आत संपत होतं, पण मनोगतासाठी वेळ कमी जास्त होणं हे जरी खरं असलं तरी त्यांची विचार मांडण्याची पद्धत लक्षात घेऊन एक परीक्षणाची जबाबदारी ही मी या ठिकाणी पार पाडलेली आहे। काही विद्यार्थ्यांच्या आवाजामध्ये मुद्दे मांडण्यामध्ये एक थोडासा एकसूत्रीपणाचा अभाव मला या ठिकाणी जाणवला। काही विद्यार्थी भाषण करत असताना विचार मांडत असताना समोरून कुठंतरी असं लेखन केलेलं वाचन करत असताना निदर्शनास आले। फारच थोड्या विद्यार्थ्यांनी आपल्या विरोधकांचे जे मुद्दे म्हणू मनोगत ते खोडण्याचा चांगला असा प्रयत्न केलेला आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो। बऱ्याच विद्यार्थ्यांनी मोबाईलचा सहसंबंध हा केवळ शिक्षणाशी न लावता आपल्या आरोग्याशी जास्त वेळ आरोग्याशी लावण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। शेवटी सर्व स्पर्धकांचं मी हार्दिक असं अभिनंदन करतो, त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो। आयोजकांनी मला या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून एक परीक्षणाची संधी दिली। या परीक्षणासंदर्भात जाणवलेल्या काही बाबी मांडण्याचीही मला संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचे मी आभार मानतो। धन्यवाद। जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ कन्नड तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद, शिक्षण महर्षी के जाधव सर सेवाभावी प्रतिष्ठान कन्नड यांच्या वतीनं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महोत्सव यानिमित्त आयोजित केलेली जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी माझी नियुक्ती परीक्षक म्हणून केली त्याबद्दल मी या ठिकाणी आयोजकाचे धन्यवाद व्यक्त करतो। कोणतीही स्पर्धा म्हटलं की हे काम
जिकरीचं असतं एवढं सोपं नसतं, कारण प्रत्येक स्पर्धक हा आपलं मत जीव ओतून मांडण्याचा प्रयत्न करतो। अशीच या ठिकाणी आयोजित केलेली ही वादविवाद स्पर्धा, या स्पर्धेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, ज्या ज्या शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केलं, त्या त्या सर्वांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा म्हटलं की त्याचा निकाल आम्हाला द्यावाच लागणार आहे, आणि प्रत्येक स्पर्धक हा आपापलं मत ठामपणे मांडण्याचा प्रयत्न करीत असतो, आणि आपलं मत व्यक्त करत असताना प्रत्येक स्पर्धकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उत्पत्ती असतात, त्या मी या ठिकाणी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो। तर विषय होता ऑनलाईन शिक्षण पद्धती योग्य की अयोग्य। काही जणांनी आपलं मत योग्य पद्धतीने चांगलं मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु काही जणांनी मिक्स केलं, आणि वादविवाद स्पर्धा म्हटल्यानंतर कुठली तरी एकच बाजू आपण ठामपणे मांडली पाहिजेत, ती ठामपणे मांडण्याचा अभाव काही भाषणामध्ये दिसून आला। काही ठिकाणी दोन्ही बाजू मांडताना दिसलं, भाषणाच्या ओघामध्ये बोलण्यामध्ये त्यांनी दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, ते या स्पर्धेमध्ये अपेक्षित नव्हतं। तर या स्पर्धेमध्ये अपेक्षित काय होतं? जर आपण ऑनलाईन शिक्षण पद्धती योग्य म्हटलं तर योग्यच बाजू ठामपणे मांडली पाहिजे, अयोग्य त्या ठिकाणी मांडता कामा नये। जर अयोग्य मांडायचं असेल तर अयोग्यच बाजू ठामपणे मांडा, त्याला योग्य किंवा नाण्याच्या दोन बाजू असा उल्लेख कधीही करता कामा नये, कारण ती मायनस बाजू होऊन जाते। तर त्याचप्रमाणे भाषण करीत असताना आपले हावभाव महत्त्वाचे असतात, आवाजाची चढ उतार महत्त्वाची असते, तर ही सुद्धा काही भाषणामध्ये मला कमतरता आढळली, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्पर्धा म्हटल्यानंतर थोडासा कुठंतरी पुस्तकाचा कुठंतरी पाहून म्हणण्याचा सुद्धा प्रयत्न केल्याचं मला त्या व्हिडिओमध्ये जाणवलं। काय स्पर्धा म्हटल्यानंतर हात समोर कागद नको आहे, पुस्तक नको आहेत, किंवा कुठेतरी आपण पाहून म्हणतोय, पाठ केल्यासारखं म्हणतोय, ह्या सुद्धा गोष्टी मला त्या ठिकाणी जाणवल्यात, त्याचाही परिणाम आपल्या गुणगानावर होत असतो। तर त्यासाठी स्पर्धा म्हटल्यानंतर आपलं वक्तृत्व कसं असलं पाहिजेत हे पाठांतरासारखं किंवा वाचून दाखवल्यासारखं नसावं, पाठांतरासारखं किंवा वाचून दाखवल्यासारखं नसावं, ते आपण आपल्या मुखातून बोलतोय अशा प्रकारचं वक्तृत्व जर असेल तर त्याचा प्रभाव हा परीक्षकावर पडतो, आणि परीक्षक चांगल्या पद्धतीनं गुणदान करीत असतो, म्हणजे आपल्या मायनस बाजू त्या ठिकाणी दिसायला नकोत। तरीसुद्धा आपण आपल्या पद्धतीनं चांगल्या चांगल्या प्रकारे आपलं वक्तृत्व या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाच, एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो। JSPM या चॅनलवर मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो। या ठिकाणी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ 12 जानेवारी 2022 जिजामाता महोत्सवानिमित्त वादविवाद स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं। त्यामध्ये विषय दिलेला होता की आजची शिक्षण पद्धती ही ऑनलाईन पद्धती ही योग्य आहे किंवा अयोग्य आहे, तर या विषयावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती, आणि या स्पर्धेमध्ये जवळपास 74 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता। आम्ही या ठिकाणी त्या पूर्ण जे व्हिडिओ आहे ते 74 व्हिडिओ या ठिकाणी आम्ही निरीक्षण केलं त्याचं, आणि निरीक्षण केल्यानंतर काही गोष्टी आमच्या या ठिकाणी निदर्शनास आलेल्या आहेत की काही जे व्हिडिओ आहेत ते फक्त 2 मिनिटाचे आहेत, 2 किंवा 3 मिनिटाचे, 3.5 मिनिटाचे, काहींचे 6.5 मिनिटाचे आहेत। तर मला असं या ठिकाणी सांगायचं आहे की हे जे व्हिडिओ तयार करत असताना की आपल्याला जो संयोजक आणि आयोजकांनी जो काही आपल्याला वेळ दिलेला आहे त्याच्यामध्ये 5 मिनिटाचा वेळ दिलेला आहे, हा 5 मिनिटाचा वेळ त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे, म्हणून तेवढाच कालावधी तो असला पाहिजे माझ्या मते। त्यानंतर भाषण जे काही असेल, विषय असेल तुमचा, तो त्या विषयाची सुरुवात चांगली असली पाहिजे, विषयाला धरून अनुसरण असली पाहिजे, आणि त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण, त्याचे हावभाव आणि त्याचा शेवट हा सुद्धा चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे। सगळ्या विद्यार्थ्यांनी भाषणं चांगली केलीत, परंतु यामध्ये आता ज्यांना जास्त मार्क मिळतील ते विद्यार्थी याच्यामध्ये विजयी होतील, आणि विजयी विद्यार्थ्याचं मी संस्थेतर्फे हार्दिक असं अभिनंदन करतो। जे विद्यार्थी याच्यामध्ये विजयी होणार नाहीत त्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची तयारी करा,
आणि पुन्हा आमच्या या जिजामाता शिक्षण मंडळातर्फे जी काही समजा स्पर्धा आयोजित केली जाईल त्याच्यात पुन्हा एकदा हिरिरीने भाग घ्या। त्यानंतर यामध्ये जे काही समजा त्यांना मोलाचं मार्गदर्शन करणारे जे काही शिक्षक आहेत त्यांना माझी एक विनंती आहे की व्हिडिओ तयार करत असताना तुम्ही थोडंसं त्यांना मार्गदर्शन करा की व्हिडिओ हा 5 मिनिटाचा झाला पाहिजे, 2 आणि 3 मिनिटामध्ये त्या व्हिडिओचं आम्हाला या ठिकाणी पूर्णतः निरीक्षण करता येणार नाही आणि त्याला मार्क्स तसे प्रकारे मिळणार नाही, ही एक विनंती आहे। आणि काही व्हिडिओ जे आहेत तयार करताना पूर्ण व्हिडिओ तयार करा, कारण मी आम्ही बघितले की काही व्हिडिओ असे अर्धवट होते, मुलांना बोलताना मुलींना बोलताना आम्हाला ते दिसत नव्हते बरोबर, काहींचे आवाज बरोबर नव्हते आणि काही एक दोन विद्यार्थ्यांनी थोडंसं असं पाहूनसुद्धा म्हणण्याचा प्रयत्न केला तर हे आम्हाला योग्य वाटलं नाही। तर मला काय म्हणायचं की ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये विद्यार्थी जर टिकून ठेवायचा असेल तर त्याला तुमचं मार्गदर्शन चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे। धन्यवाद। नमस्कार। जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित राष्ट्रमाता जिजाऊ महोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती युवक दिन महोत्सव या निमित्तानं जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये या स्पर्धेमध्ये जवळजवळ 74 स्पर्धकांनी सहभाग घेतला आणि त्या ठिकाणी उत्कृष्ट प्रकारचं भाषण आपलं वक्तृत्व या ठिकाणी सादर केलं। सर्व सहभागी स्पर्धकांचं हार्दिक अभिनंदन व तसेच त्यांना प्रेरणा देणारे शिक्षक पालक या सर्वांचं हार्दिक अभिनंदन। स्पर्धक मित्रांनो, कुठलीही स्पर्धा म्हटली तर त्या स्पर्धेच्या सर्वात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे स्पर्धेचे नियम, आणि याच नियमांच्या आधारावर स्पर्धकांना त्यांचं परीक्षण करून त्यांना गुणदानही केलं जात असत। या स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांचं भाषण हे विषयानुरूप होतं, त्यांच्या परीक्षणामधून अनेक विषयानुरूप मुद्दे दिसून आले आणि त्यांचे भाषेचे कौशल्य, स्पष्ट उच्चार या सगळ्या गोष्टी, त्यांचे हावभाव आणि पाठांतर आणि भाषेवर आणि आपल्या भाषणावरती असलेला त्यांचा आत्मविश्वास या सर्व गोष्टी दिसून आल्या आणि त्यांना व्यवस्थित जे ज्या भाषणामध्ये या गोष्टी दिसून आल्या त्यांना गुणदान हे व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे झालं। आणि काही भाषण स्पर्धकांच्या भाषणामध्ये आम्हाला त्यांचं भाषण परीक्षण करता वेळेस त्रुटीयुक्त आढळलं आणि त्यांना ज्यावेळेस त्रुटीयुक्त भाषण आढळलं त्यामधील मुद्दे प्रस्तावना व्यवस्थित नव्हती आणि काहींचे विषय आपला वेगळा होता, विषय होता ऑनलाईन शिक्षण पद्धती योग्य की अयोग्य यावरती आपल्याला भाषण करायचं होतं। त्या ते सोडून काही स्पर्धकांनी जिजाऊंच्या चरित्रावरती भाषण केलं त्यामुळे त्यांना गुणदान हे कमी झालं, हा त्यांचा निगेटिव्ह पॉइंट झाला। काही स्पर्धकांचे हावभाव हे व्यवस्थित हावभाव हे त्या मुद्द्याला अनुसरून नव्हते, काहींचे तर हावभाव आणि हातवारे वगैरे या गोष्टी अजिबात दिसून आल्या नाही आणि काही स्पर्धकांचे पाठांतरांचा अभाव दिसून आला, त्यांचं पाठांतर व्यवस्थित नव्हतं आणि काही स्पर्धक वाचून भाषण करताना आढळले त्यामुळे त्यांना गुणदान हे कमी झालं आणि तो त्यांचा निगेटिव्ह पॉइंट झाला। विद्यार्थी स्पर्धक मित्रांनो, आपण ज्यावेळेस ऑनलाईन स्पर्धेमध्ये भाग घेत असतो त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही काहींचे व्हिडिओ आम्हाला भाषणांचे व्हिडिओ हे अर्धवट प्राप्त झाले म्हणजे काहींचे चित्रीकरण व्यवस्थित केलं नाही आणि काहींच्या भाषणांचा आवाज हा व्यवस्थित येत नव्हता त्यामुळे अशा स्पर्धकांना गुणदान हे कमी होत होतं। म्हणून ज्यावेळेस आपण स्पर्धक मित्रांनो आपण ऑनलाईन स्पर्धेमध्ये भाग घेतो त्यावेळेस या सर्व गोष्टींचं आपण पालन करून व्यवस्थित असा व्हिडिओ जर आपण दिला आणि या सर्व भाषणाच्या नियमाचं जर पालन करून व्यवस्थित भाषण केलं तर तुम्ही उत्तम प्रकारचे वक्ते होऊ शकता आणि अधिक स्पर्धा तुम्ही जिंकू शकता। पुन्हा एकदा विजेत्या स्पर्धकांचं हार्दिक अभिनंदन। धन्यवाद।